गुड मॉर्निंग अकोला। मुखी साखरेचा गोडवा असावा म्हणे, कुणाचा कधी द्वेष नसावा, जोडावी माणसे जपावी नाते विसरून व्यवहारी फायदे तोटे, क्षणांचे मणी अलगद ओवावे, आनंदी सुरांनी मनास छेडावे। गुड मॉर्निंग अकोला, RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामध्ये RRC सर्व दर्शकांचं मी मानसी खूप स्वागत करते। दर्शकांनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया आजचे RRC प्रस्तुत RRC अन्नदाताच्या विशेष सदराने। तर काय, आपण कपाशीसारखं पीक जर घेत असाल तर दरवर्षी नांगरटी करणे गरजेचं आहे। आणि शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला एक हात जोडून विनंती करतो की कृपया फळदड घेणे बंद करा। त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये येणारी गुलाबी बोंडअळीचं नियंत्रण आपण फारसं करू शकणार नाही। जर का बोंडअळीला फळदड घेण्यामुळे रेग्युलर जर का अन्नद्रव्य मिळत राहिलं, तिची लिंक ब्रेक नाही झाली, तर तिचा उद्रेक हा आपल्या शेतामध्ये तसाचा तसाच राहील। कृपया करून कोणीही शेतकरी बंधूंनी आपल्या शेतामध्ये फळदड घेण्याचा प्रयत्न करू नका। दर्शकांनो, RRC अन्नदातामध्ये शेतीविषयक मार्गदर्शन आपण आताच पाहिले, आता आपण पाहूयात आजचे दिनविशेष। इसवी सन 1737 साली मराठ्यांनी अर्नाळा हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकल्यानंतर त्या किल्ल्याचा पुन्हा जीर्णोद्धार केला। सन 1949 साली पश्चिम युरोपमधील फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी म्हणजेच पश्चिम जर्मनी देशाची स्थापना करण्यात आली। सन 1956 साली भारतीय आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयकरण करण्यासंबंधीचे विधेयकास मंजुरी प्राप्त झाली। सन 1995 साली संगणकीय प्रोग्रामिंग भाषा जावाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली गेली। सन 2008 साली भारतीय लष्कर दलाच्या सैन्यांनी जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी 2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली। सन 2016 साली भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था इस्रोने आंध्र प्रदेशमधील श्री हरिकोटा अंतराळ केंद्रातून संपूर्ण भारतीय बनावटीचे अंतराळ शटर RLV-TD स्थापना केली। जाणून घेऊयात 23 मे या दिवशी झालेले जन्मदिवस, जयंती, वाढदिवस। इसवी सन 1707 साली स्वीडिश वनस्पतीशास्त्रज्ञ, प्राणीशास्त्रज्ञ आणि शरीरशास्त्रज्ञ तसंच आधुनिक वर्गीकरणाचे जनक कार्ल लिनियस यांचा जन्मदिन। इसवी सन 1896 साली भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार आणि समालोचक तसंच नाट्य मन्वंतर या नाट्यसंस्थेचे संस्थापक केशवराव भोळे यांचा जन्मदिन। सन 1906 साली भारतीय लष्करी दलाचे माजी सेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल प्राणनाथ थापर यांचा जन्मदिन। सन 1919 साली भारतातील जयपूर घराण्यातील महाराजा सवाई मानसिंह द्वितीय यांच्या तिसऱ्या पत्नी महाराणी गायत्री देवी यांचा जन्मदिन। सन 1922 साली प्रख्यात भारतीय उपखंडातील इतिहासकार रणजित गुहा यांचा जन्मदिन। सन 1943 साली सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक तसंच कृषी चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय चर्मरोग विशेषज्ञ, वन्यजीव संरक्षक आणि मद्रास स्नेक पार्क, अंदमान आणि निकोबार पर्यावरण ट्रस्ट आणि मद्रास मगर बँक ट्रस्टचे संस्थापक रोमुलस अर्ल व्हाइटकर यांचा जन्मदिन। सन 1948 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित माजी सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आणि भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विनोद राय यांचा जन्मदिन। सन 1965 साली माजी भारतीय क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट संघाचे विद्यमान प्रशिक्षक वॉरकेरी वेंकटरमण यांचा जन्मदिन। जाणून घेऊया 23 मे या दिवशी झालेले मृत्यू, पुण्यतिथी, स्मृती दिन। सन 1930 साली प्रख्यात भारतीय पुरातत्व व संग्रहालय तज्ज्ञ तसंच बनारस हिंदू विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे प्राध्यापक राखालदास बंडोपाध्याय उर्फ JRD बॅनर्जी यांचे निधन। सन 1975 साली ब्रिटिश सैन्य दलातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित माजी भारतीय लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल PS पापट यांचे निधन। सन 2010 साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी एक व भारतीय नक्षलवादी आंदोलनाचे जनक कान्हू सन्याल यांचे निधन। सन 2010 साली राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय तेलुगू भाषिक चित्रपट गायिका वेतुरी सुंदरम्मा मूर्ती यांचे निधन। सन 2014 साली प्रसिद्ध भारतीय मराठी चित्रपट आणि रंगभूमी संगीतकार व संगीत दिग्दर्शक आनंद मोडक यांचे निधन। सन 2014 साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू माधव कृष्णाजी मंत्री यांचे निधन।
दर्शकांनो, आजचे दिनविशेष आपण जाणून घेतलेत. आता वेळ झाली आहे आपले राशी भविष्य जाणून घेण्याची. बघा आज राशी भविष्यामध्ये काय सांगतात पंडित सुदर्शन शर्मा. जय हो, नमस्कार, गुड मॉर्निंग अकोला में आपका स्वागत है. मैं पंडित सुदर्शन शर्मा. आइए जानते हैं सोमवार 23 मई 2022 को 12 राशियों का फलादेश हमें क्या मिल रहा है, सितारों के संदेश क्या है. सबसे पहले मेष राशि. बिजनेस में कंट्रीब्यूशन अच्छा रहेगा. सामाजिक और धार्मिक कार्यों में धन लगाने का सुअवसर मिलेगा. सफलता और समृद्धि मिलेगी. वृषभ. अधीनस्थों का सहयोग मिल रहा है. जारी प्रयास पूर्णता की ओर अग्रसर होंगे. सामाजिक प्रतिष्ठा बढ़ रही है. श्रम आपके किए हुए सार्थक बनेंगे. मिथुन. कहीं धार्मिक कार्यों में मनस्थिति सम्मिलित होने से मनस्थिति सुधरेगी. अध्ययन ज्ञानार्जन में सफलता मिल रही है. भ्रमण की संभावनाएं हैं. कर्क. प्राइवेट लाइफ डिस्टर्ब हो सकती है. दिल के मामलों में असुरक्षित महसूस करेंगे. कमर्शियल प्रोजेक्ट्स में देरी से निराशा होगी. सिंह. अपेक्षित प्राप्तियां हो रही है. दाम्पत्य जीवन खुशहाल रहेगा. मन प्रसन्न रहेगा. विवाह कार्यों में गति आ रही है. बेरोजगारों को रोजगार के अवसर मिल सकते हैं. कन्या. वित्त प्राप्ति अच्छी रहेगी. व्यवसायिक संबंध में छोटी यात्रा हो सकती है. विरोधी समझौते का प्रयास करेंगे. हरिजन आदि प्राप्ति हो सकती है. तुला. आपका श्रम और आपकी समझदारी आपके लिए लाभदायी रहेंगी. सहयोग मिल रहा है. धन प्राप्ति अच्छी होगी. ख्याति बढ़ रही है. वृश्चिक. उधर संबंधी पीड़ा रह सकती है. अच्छे काम के लिए पैसों का इंतजाम करना होगा. खर्च पर कंट्रोल करें. धनु. व्यापारी वर्ग का कारोबार बढ़ाने में सफलता मिलेगी. दिमाग अनुकूल दौड़ रहा है. अचानक यात्रा के अच्छे परिणाम भी निकलेंगे. मकर. आय के स्तोत्र बढ़ रहे हैं. मैत्री संबंधों का लाभ होगा. कोई मनोरंजक यात्रा हो सकती है. क्रय विक्रय में लाभ की उम्मीद आप कर सकते हैं. कुंभ. जीवन शैली में सुधार हो रहा है. लोकप्रियता बढ़ रही है. कार्य की सफलता के लिए धन और श्रम अधिक करना पड़ेगा. हास परिहास का वातावरण है. मीन. मानसिक क्लेश बढ़ रहा है. कमर में पीड़ा की शिकायत रहेगी. जल्दबाजी, क्रोध और स्वच्छंद स्वभाव पर नियंत्रण रखने की जरूरत है. संगति का ध्यान दें. यह है 12 राशियों का फलादेश सोमवार 23 मई 2022 को. कल इसी समय इसी कार्यक्रम में पुनः आपसे भेंट करेंगे. ईश्वर आप सभी को स्वस्थ और सुखी रखे. धन्यवाद. जय श्री राम. दर्शकांनो, आपण आताच पंडित सुदर्शन शर्मा यांच्याबरोबर आजचे राशी भविष्य जाणून घेतले. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग मध्ये भेटूया. हाय मैत्रिणींनो, कशा आहात?
आरआरसी प्रस्तुत सिटी मैत्रीण हा कार्यक्रम पाहत आहात की नाही नक्कीच पाहत असणार। मैत्रिणींनो, आरआरसी प्रस्तुत सिटी मैत्रीण या कार्यक्रमात महिलांमधील दडलेले कलागुण सुप्त गुण दाखवा सिटी मैत्रीणच्या माध्यमातून। मैत्रिणींनो, आरआरसी मार्फत आमच्या सर्व सिटी मैत्रिणींसाठी एक खास संधी आणली आहे ज्यामध्ये अकोल्यातील सर्व महिलांना सिटी मैत्रीण होण्याची संधी आहे। तुम्हाला सिटी मैत्रीण होण्याकरिता सिटी मैत्रीण सदस्यता नोंदणी करणे आवश्यक आहे आणि याची शेवटची तारीख ही 31 मे आहे। तर मैत्रिणींनो, लवकरात लवकर सिटी मैत्रिणींची सदस्यता नोंदणी करा। नोंदणी करण्यासाठी पत्ता सिटी चॅनल ऑफिस, उत्सव संकुल, गांधी रोड, अकोला। तसेच अधिक माहितीकरिता तुम्ही संपर्क करा 84 84 84 21 35 या हेल्पलाईन नंबरवर। होणार नमक सिटी मैत्रीण सदस्य, लवकरात लवकर नोंदणी करता सिटी चॅनलच्या ऑफिसमध्ये भेट द्या। दर्शकांनो, आम्ही रोज तुम्हाला आरआरसी प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामध्ये राशी भविष्य दिन विशेष सांगत आहोत। आता जाणून घेऊयात आजच्या हेल्थ टिप्स। उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास कमी करणारे 3 पदार्थ तज्ज्ञ सांगतात रोजच्या आहारात करा लहानसा बदल। उन्हात ज्यांना कामासाठी बाहेर जावं लागतं त्या लोकांना तर उष्णतेचा त्रास होतोच, पण घरात असणाऱ्यांनाही थोड्याफार फरकाने सारखाच त्रास सहन करावा लागतो आहे। खूप ॲसिडिटी होणं, भूक न लागणं, थकवा, अशक्तपणा, रात्री व्यवस्थित झोप न लागणं अशा अनेक प्रकारचा त्रास सध्या अनेकांना जाणवतोय। हे सगळं काही शरीरातील उष्णता वाढल्यामुळे होत आहे। म्हणूनच उष्णतेचा त्रास कसा कमी करायचा याविषयी जाणून घेऊयात। शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी 3 उपाय। स्थानिक फळं, याविषयी सांगताना ऋजुता दिवेकर म्हणाल्या की या दिवसात तुमच्या प्रांतात अगदी सहज मिळणारे कोणतेही स्थानिक रसाळ फळ खाल्लेच पाहिजे, कारण अशा फळांमध्ये उष्णता कमी करणारे गुणधर्म असतात। जी फळे चावल्याबरोबर लगेच ज्यूस होतो अशी रसाळ स्थानिक फळे खाण्यास प्राधान्य द्या। दही भात, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणात दही भात खायलाच पाहिजे। यासाठी सकाळीच भात लावून ठेवा, दुपारपर्यंत तो थंडा होतो, मग असा थंड भात, दही आणि थोडंसं मीठ ताटात वाढून घ्या, व्यवस्थित कालवा आणि खा। दह्यामुळे पोट आणि डोकं दोन्हीही शांत राहण्यास मदत होते। दही भात खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, त्यामुळे ज्यांना उन्हाळ्यात काही खाण्याची इच्छा होत नाही, भूक लागत नाही, त्यांच्यासाठी हा उपाय उत्तम आहे। गुलकंद पाणी, रात्री झोपताना 1 टेबलस्पून गुलकंद आणि 1 ग्लास पाणी हे मिश्रण एकत्र करून प्या। हा उपाय केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, दिवसभराचा थकवा कमी होतो। रात्री गर्मी किंवा उष्णतेमुळे ज्यांना झोप येत नाही त्यांच्यासाठीही हा उपाय उपयुक्त आहे। रात्री ज्यांना पायात गोळे येण्याचा त्रास होतो, सकाळी उठल्यावर ज्यांना खूप ॲसिडिटी होते किंवा खूप जास्त स्क्रीन पाहिल्याने डोळे थकल्यासारखे होतात, अशा प्रत्येकासाठीच हा उपाय गुणकारी ठरतो। शिवाय गुलकंदातील गुलाब पाकळ्या त्वचेसाठीही पोषक ठरतात। अकोलेकरांनो, आम्हाला तुमच्या हेल्थची काळजी आहे, म्हणूनच आम्ही रोज तुमच्यासाठी हेल्थ टिप्स सांगत असतो। फक्त या हेल्थ टिप्स फॉलो करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला मात्र विसरू नका। दर्शकांनो, आता शिकूयात योग श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्याबरोबर। हरिओम तत्सत, गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा एकदा भेटलो आहोत। आज आपण अनुलोम विलोम प्राणायाम शिकणार आहोत। अनुलोम विलोम प्राणायाम सर्व वयोगटाकरता चालणारा अभ्यास आहे। ज्यांना हार्टचा त्रास आहे त्यांनाही चालतो, बीपीचा त्रास आहे त्यांनाही चालतो, गर्भवती महिलांनी पण करायला पाहिजे। आणि लहान मुलांपासून जर का हा प्राणायाम लहान मुलांना सुद्धा शिकवला, तर लहान वयापासून जर का लहान मुलांना आपण हा प्राणायाम शिकवला तर त्यांनासुद्धा शारीरिक मानसिक संतुलन हे प्राप्त होऊ शकतं। डाव्या नासिकेने श्वास घेणे, उजव्या नासिकेने सोडणे, उजवीनी घेऊन डावीनी सोडणे असा हा प्राणायाम आहे। म्हणजे जेव्हा आपण डावीनी श्वास घेतो, डावी नाडी ही चंद्रनाडी आहे, उजवी नाडी ही सूर्यनाडी आहे। डावीनी जेव्हा श्वास घ्यायला सुरुवात करतो, उजवीनी सोडतो, उजवीनी घेऊन डावीनी सोडतो असं एक आवर्तन आहे। असे आपल्याला काही आवर्तन करायचे आहे। शरीरामध्ये शीतलता शरीराला मिळावी याच्याकरता हा प्राणायाम केला जातो। डावीनी घेणे, उजवीनी सोडणे, उजवीनी घेऊन डावीनी सोडणे असं एक आवर्तन, ज्याला एक चक्र म्हणूया आपण। याच्यामध्ये आपण मोजमापसुद्धा जोडू शकतो। डावीनी घेताना 5 सेकंद घ्या,
उजवीनी सोडताना 5 सेकंद सोडा, घेताना 5 सेकंद घ्या आणि डावीने 5 सेकंद सोडा. या मोजमाप जे आहे हे आपण आपल्या क्षमतेनुसार वाढवू शकतो. 5 मध्ये घेणे किंवा 7 मध्ये घेणे, 10 मध्ये घेणे, जितकी आपली क्षमता असेल त्याप्रमाणे आपण त्याचं मोजमाप वाढवायचं आहे, त्याची कपॅसिटी वाढवायची आहे. तर याच्याकरता आपल्याला नासिकाग्र मुद्रा वापरायची असते. नासिकाग्र मुद्रा म्हणजे पहिले 2 बोटं ही कपाळावर ठेवायची आणि अनामिका आणि अंगठा जो आहे यांनी डावी उजवी नासिका बंद करणे, उघडणे ह्याचं काम करायचं असतं. काही लोक हे 2 बोट असे फोल्ड पण करून ठेवतात, असा पण अभ्यास करू शकतो. ज्याला जसं कम्फर्टेबल वाटेल त्याप्रमाणे आपण ती मुद्रा धरायची, नासिकाग्र मुद्रा किंवा नासाग्र मुद्रा ज्याला म्हणतात. तर ही मुद्रा अशा प्रकारे, आणि 2 जी बोटं आहे ती कपाळाच्या वर ठेवायची आहेत आणि डावी उजवीनी श्वास घेणे सोडणे आणि बंद करणे नासिका याकरता हा याचा उपयोग करायचा आहे. सगळ्यात आधी आपण डावीनी घेणार आहोत. मानपाट सरळ ठेवायची आहे, डावीनी घेणे, नाकाने श्वास घ्यायचा, नाकाने सोडायचा आहे. हे पा, डावीनी घेणे, उजवीनी सोडणे. उजवीनी घेणे, डावीनी सोडणे. डावीनी घेणे, उजवीनी सोडणे. उजवीनी घेणे, डावीनी सोडणे. अशा पद्धतीने आपण थोडी प्रॅक्टिस करूया. आता तुम्ही तुमचं काउंटिंग तुमच्या मनात करत रहा आणि आपण सोबत हा प्राणायाम करू. मानपाठ सरळ ठेवा, नासिकाग्र मुद्रा लावा आणि सुरू करा. डावीनी घेणे, उजवीनी सोडणे, उजवीनी घेणे, डावीनी सोडणे. रिलॅक्स, सामान्य श्वसन. अनुलोम विलोम प्राणायाम करताना नेहमी डावीनी सुरुवात करायची आहे आणि शेवट सुद्धा डावीनीच करायचा आहे. चक्र असंच झालं पाहिजे, डावीनी घेऊन उजवीनी सोडणे, उजवीनी घेऊन डावीनी सोडणे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण अनुलोम विलोम प्राणायाम रोज 5-7 मिनटं किंवा 10 मिनटं केलाच पाहिजे. ह्याने शरीर मन संतुलित राहतं, शरीराला शीतलता मिळते. अशा प्रकारे अनुलोम विलोम प्राणायाम रोज करायला पाहिजे. हरिओम तत्सत. दर्शकांनो, श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्याबरोबर आत्ताच आपण योग शिकलोत. आता आपण इंग्रजीही शिकूयात प्राध्यापिका कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर. नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. हॅलो एव्हरीवन, दिस इज कीर्ती सराफ अँड आय वूड लाईक टू वेलकम यू ऑल इन टुडेज इंग्लिश स्पीकिंग सेशन. मित्रांनो, आपण मागच्या सेशनमध्ये शिकलेलो होतो आय विश, आय वॉन्ट, त्याच्यानंतर आपण शिकलो होतो तुमच्या ज्या इच्छा आहे त्या कशा व्यक्त करायच्या, त्याच्यानंतर आपण शिकलो होतो आय एम इन द हॅबिट ऑफ, मला कशाची सवय, तुला कशाची सवय, त्यांना कशाची सवय, इन द हॅबिट ऑफ ही कन्स्ट्रक्शन आपण शिकलेलो होतो. आज आपण शिकणार आहोत लेट्स मेक अ रिक्वेस्ट, नो मोर ऑर्डर्स.
येस, जर तुम्हाला का तुमचं काम करून घ्यायचं असेल तर रिक्वेस्ट करायला शिका. नो मोर ऑर्डर्स. ऑर्डर नका देऊ. तेच जर तुम्ही तुम्हाला एखादं काम हवं असेल की ते झालं पाहिजे आहे किंवा कोणी तुमचं काम के करायला हवं आहे तर तुम्ही जर त्यांना रिक्वेस्ट केली तर ते नक्की करतील. पण तेच जर तुम्ही त्यांना ऑर्डर दिली तर कदाचित ते करणार नाहीत. बिकॉज ऑर्डर समवट फील्स लाईक ॲरोगन्सी, येस, रूडनेस. ऑर्डर जेव्हा तुम्ही तेव्हा लोकांना देता तेव्हा ते थोडंसं ॲरोगंट वाटतं किंवा रूड वाटतं. तर तुम्ही मोठे आहात, लहान आहात, तुम्ही कोणत्याही पदावर आहात, डझंट मॅटर. तुम्हाला जे काही काम तुमचं करवून घ्यायचं आहे ते ऑर्डर देण्याच्या ऐवजी जर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट केली तर ते काम नक्की करतील. ट्राय करून बघा. माझा अनुभव आहे की नो मोर ऑर्डर्स, लेट्स मेक अ रिक्वेस्ट. ओके, तर ऑर्डर देण्याच्या ऐवजी जर तुम्ही रिक्वेस्ट केली तर तुमचं काम पण होईल आणि तुमचं इम्प्रेशन पण खूप छान राहील. ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट इंग्लिश इज व्हेरी पोलाईट लँग्वेज. इंग्लिश ही खूप छान पोलाईट आणि सॉफ्ट स्पीकिंग एकदम छान लँग्वेज आहे. तर इंग्लिशमधले जे रिक्वेस्ट करण्याचे प्रकार आहेत ते पण खूप छान आहेत आणि ते जर तुम्ही ट्राय केले तर तुमचं काम नक्की नक्की होणार, 100% होणार. तर चला शिकूया आज कशा रिक्वेस्ट करायच्या लोकांना की त्यांनी तुमचं काम केलं पाहिजे किंवा तुमचं जे बोलण्याचं संभाषण कौशल्य आहे ते जास्त अजून चांगलं दिसलं पाहिजे लोकांना, इंग्लिशमधलं संभाषण कौशल्य. ओके, तर लेट्स मेक अ रिक्वेस्ट. सगळ्यात पहिला आणि बेसिक टाईप आहे मे आय. मे आय म्हणजे मी हे करू का. ओके, मे आय कम इन मॅम, हे तर सगळ्यात पहिलं वाक्य आहे जे मुलांना आपण शिकवतो जेव्हा ते स्कूलमध्ये जातात. आता याचा बरेच जण अपभ्रंश करतात की माय कम इन मॅडम, दॅट इज नॉट माय, दॅट इज मे आय. ओके, तर तुम्ही जर माय कम इन म्हणत असाल तर कृपया काइंडली नोट की मे आय आहे ते, दॅट इज नॉट माय. ओके, तर मे आय कम इन मॅम, मी आत येऊ शकते का. मे आय गो, मी जाऊ शकते का. मे आय लीव, लीव म्हणजे ती जागा सोडून जाणे किंवा त्या व्यक्तीला तिथून जाणे असं. ओके, सो मे आय लीव, मी जाऊ शकतो का. देन मे आय हेल्प यू, मी तुम्हाला मदत करू शकते का. मे आय कुक द फूड टुडे, आज मी जेवण बनवू का. मे आय हेल्प यू, मी तुम्हाला हेल्प करू का, मदत करू का. मे आय क्लीन द हाऊस, मी घर साफ करू का. मे आय यूज युअर फोन, मी तुमचा फोन यूज करू का. मे आय यूज युअर लॅपटॉप, मी तुमचा लॅपटॉप यूज करू का. मे आय टॉक टू यू लॅटर, मी थोड्या वेळाने तुझ्याशी बोलू का. ओके, मे आय गिव यू अ मेसेज, मी तुम्हाला एक निरोप देऊ का. मे आय गो टू द मार्केट, मी मार्केटमध्ये जाऊ का. ओके, सो मे आय गेट अ ग्लास ऑफ वॉटर, मला एक ग्लास पाणी मिळेल का. ओके, मे आय नो वेर इज द ॲड्रेस, मला हा ॲड्रेस माहीत होईल का कुठे आहे. मे आय नो द प्रिन्सिपल्स केबिन, प्रिन्सिपलची केबिन कुठे आहे मला समजू शकेल का किंवा मला सांगू शकाल का. ओके, मे आय नो युअर नेम प्लीज, मला तुमचं नाव माहीत होईल का. मे आय नो युअर नंबर प्लीज, मला तुमचा नंबर माहीत होईल का, तुम्ही सांगाल का. येस, सो दीज आर वेरियस टाईप्स ऑफ सेंटेन्सेस युझिंग मे आय. मग याच्यामध्ये काय करतो आहे, आपण लोकांना रिक्वेस्ट करतो आहे. ओके, तर हे जे आहे मे आय नो युअर नेम प्लीज, हे पण जेव्हा आपण अपरिचित व्यक्तीला भेटतो तर हे खूप कॉमन सेंटेन्स आहे, मे आय नो युअर नेम प्लीज. ओके, मे आय कॅच युअर नेम प्लीज, हे पण तेच सेंटेन्स आहे, तोच अर्थ आहे, फक्त थोडं ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये आहे. मे आय कॅच युअर नेम प्लीज, म्हणजे मला तुमचं नाव माहीत तुम्ही सांगू शकाल का, याचा अर्थ पण तोच होतो, थोडंसं ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये आहे. तर हे होतं मे आयचं. आता दुसऱ्या टाईपची रिक्वेस्ट जी आहे ती आहे वुड यू, वुड यू प्लीज. वुड यू प्लीज म्हणजे तुम्ही कराल का. वुड यू प्लीज मूव असाईड, तुम्ही थोडे बाजूला सरकाल का. वुड यू प्लीज टेल मी द ॲड्रेस,
तुम्ही मला हा ॲड्रेस सांगाल का? आता दुसऱ्यांना म्हणतोय हा आपण रिक्वेस्ट, आतापर्यंत मे आय होती, आपल्या स्वतःसाठी होती रिक्वेस्ट, आत्ता जे आपण शिकतो आहे ते दुसऱ्यांसाठी आपण बोलतो आहे. वुड यू प्लीज मूव अ साईड, तुम्ही थोडे बाजूला व्हाल का? वुड यू प्लीज हेल्प मी, तुम्ही मला मदत कराल का? वुड यू प्लीज कॉल द डॉक्टर, तुम्ही डॉक्टरांना बोलवाल का? वुड यू प्लीज रीड धिस फॉर मी, तुम्ही हे मला वाचून दाखवाल का? वुड यू प्लीज गिव मी माय फोन, तुम्ही मला माझा फोन द्याल का? वुड यू प्लीज पास द प्लेट, तुम्ही ही प्लेट पास कराल का? वुड यू प्लीज पास द बॉल, तुम्ही हा बॉल तिकडे पास कराल का? वुड यू प्लीज राईट धिस, तुम्ही हे लिहून घ्याल का? हे मी तुम्हाला म्हणते की मी जे जे सांगते तुम्ही लिहून घ्याल का? वुड यू प्लीज वॉच द मूवी, तुम्ही मूवी पाहाल का? येस. सो वुड यू प्लीज, तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे लोकांकडून, तर वुड यू प्लीज हे करा आणि त्याच्यापुढे तुमची रिक्वेस्ट लिहा. सो देर आर इनफायनाईट सेंटेन्सेस यू कॅन मेक युझिंग द कन्स्ट्रक्शन वुड यू प्लीज. तुम्ही असंख्य वाक्य लिहू शकता वुड यू प्लीज या कन्स्ट्रक्शनने. वुड यू प्लीज लिहायचं आहे आणि पुढे तुमची रिक्वेस्ट लिहायची, जे काही तुमची डिमांड आहे ते लिहायचं आहे. ओके. वुड यू प्लीज बाय धिस फॉर मी, तुम्ही हे विकत आणून देऊ शकता का? वुड यू प्लीज गो टू द डॉक्टर, तुम्ही डॉक्टरांकडे जाल का? वुड यू प्लीज बाय द मेडिसिन्स, तुम्ही औषधं विकत आणून द्याल का? सो वुड यू प्लीज कट दिस वेजिटेबल्स, तू हे भाजी मला चिरून देशील का? वुड यू प्लीज रोल द चपातीज, तू पोळ्या बनवशील का? येस. वुड यू प्लीज लुक आफ्टर माय पेट, तुम्ही माझ्या, पेट म्हणजे तुमचा जो पाळलेला प्राणी आहे त्याला पेट म्हणतात, पी ई टी पेट. सो वुड यू प्लीज लुक आफ्टर माय पेट, तुम्ही माझ्या माझ्या कुत्र्याकडे किंवा मांजरीकडे लक्ष द्याल का? लुक आफ्टर म्हणजे लक्ष देणे. ओके. वुड यू प्लीज लुक आफ्टर माय बेबी, तुम्ही माझ्या बाळाकडे लक्ष द्याल का? सो हे झालं वुड यू प्लीज. आता कुड यू प्लीज म्हणजे तू हे करू शकशील का? कुड यू प्लीज राईट अ लेटर, तू एक लेटर लिहू शकशील का? कुड यू प्लीज गो फॉर द इंटरव्ह्यू, तू इंटरव्ह्यूला जाऊ शकशील का? कुड यू प्लीज ट्रॅव्हल अलोन, तुम्ही एकटे ट्रॅव्हल करू शकाल का? कुड यू प्लीज मूव असाईड, तुम्ही थोडे बाजूला व्हाल का? आता वुड यू प्लीज आणि कुड यू प्लीज हे इंटरचेंजेबली तुम्ही यूज करू शकता, दोघांचा पण अर्थ एकच आहे. फक्त रिक्वेस्ट करण्याचं म्हणजे जे वर्ड्स आपण यूज केले ते थोडेसे डिफरंट यूज केलेले आहे, पण दोघांचा अर्थ हा रिक्वेस्ट करण्यासाठीच यूज होतो. आणि वन अँड द सेम थिंग तुम्ही वुड यू पण वापरू शकतात, कुड यू पण वापरू शकतात, बट बेसिकली पर्सनली आय लाईक वुड यू प्लीज अ लॉट. मला वुड यू प्लीज जास्त आवडतं कुड यू प्लीजपेक्षा, ते मला जास्त पोलाईट वाटतं. तर मित्रांनो, आपण आपल्याला आज जे जे काही काम दुसऱ्यांना सांगायचं आहे तर ते कृपया आजपासून आपण रिक्वेस्ट करूनच सांगणार आहे, नो मोर ऑर्डर्स. ओके. सो आपल्याला असे खूप सारे सेंटेन्सेस लिहायचे आहेत, वुड यू प्लीज, कुड यू प्लीज आणि मे आयचे. ओके. सो जेव्हा जेव्हा तुम्ही लिहाल, तुम्ही बोलाल, तुम्ही वाचाल, तेव्हा तुमचे मुलं पण शिकणार आहे आणि तुमच्या घरचे आजूबाजूचे, तुमचे फॅमिली मेंबर्स, तुमचे कलीग, तुमचे फ्रेंड्स हे पण तुम्हाला ऐकून ऐकून शिकणार आहेत. तर तुम्हाला जर तुमची लँग्वेज एनहान्स करायची असेल तर तुम्हाला द्यायचे आहे रोज 15 मिनटं RRC डिजिटल चॅनलला, तुम्हाला द्यायचे 15 मिनटं स्वतःसाठी, कारण तुमची पर्सनॅलिटी यांनी खूप इम्प्रूव्ह होणार आहे. देर विल बी द चेरी ऑन द केक इफ यू कॅन स्पीक इन्फ्लुएंट इंग्लिश, म्हणजे तुमच्याकडे डिग्री आहे, तुमच्याकडे छान पर्सनॅलिटी आहे, तुमचे बाकीचे क्वालिफिकेशन्स खूप चांगले आहे, पण जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर थोडासा कुठेतरी कमतरता राहील आणि मे बी तुमच्या खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज, संधीज तुम्ही मिस कराल जस्ट बिकॉज ऑफ इंग्लिश. तर तुम्हाला आय सेड देर विल बी चेरी ऑन द केक इफ युअर इंग्लिश इज फ्लुएंट, म्हणजे सोने पे सुहागा म्हणतात ना, दॅट इज कॉल्ड चेरी ऑन द केक इन इंग्लिश. हिंदीमध्ये जे आपण म्हणतो सोने पे सुहागा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात चेरी ऑन द केक.
तर ऑलरेडी आपली पर्सनॅलिटी खूप छान आहे, सगळे शिकलेले आहात आणि त्याच्यावर जर आपण आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह केलं आणि इंग्लिशमध्ये छान कॉन्व्हर्सेशन करायला लागलो तर निश्चित देअर विल बी चेरी ऑन द केक. ओके, सोने पे सुहागा होगा अगर आप इंग्लिश अच्छा बोल पाओगे, इंग्लिश में अच्छा कम्युनिकेट कर पाओगे तो. ओके, सो थैंक यू ऑल द व्यूअर्स, कीप वॉचिंग इंग्लिश स्पीकिंग सेशन्स अँड कीप गिविंग कमेंट्स. तुम्ही आमचा कार्यक्रम असाच पाहत रहा, रोज तुमच्या कमेंट्स, तुमचे सुझाव आम्हाला देत रहा, त्यामुळे आम्हाला आमचा कार्यक्रम अजून चांगला करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आणि थँक्यू सो मच, भेटूया उद्याच्या भागात. दर्शकांनो, आपण आताच प्राध्यापिका कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्लिश शिकलोत. वेळ झाली आहे पुन्हा एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर इथेच भेटूया. कोरोना संकटात वर्क फ्रॉम होम असो की विद्यार्थ्यांचे ऑनलाईन एज्युकेशन, 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC ब्रॉडबँड, आता आमच्या घरच्या सर्वांसाठी सुपरफास्ट इंटरनेट सेवा. चोवीस तास मिळवा 100 MBPS ची स्पीड RRC ब्रॉडबँड. विश्रांतीनंतर RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. चला तर आज लॉ अँड जस्टिस मध्ये काय आहे ते पाहूया. कायदेविषयी कोणतेही प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिस, कायदेविषयक सल्ला. नमस्कार, RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिसच्या या सदरात मी संजय पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो. रसिक हो, आज आपण माहिती घेणार आहोत चेक बाउन्स केस संदर्भातील सेक्शन 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 संदर्भात. हा ॲक्ट भारतात सन 2002 अमेंडमेंटबरोबर लागू करण्यात आला आहे. तुम्हाला कोणी चेक दिला असेल तर तो चेक तुम्ही तुमच्या बँकेत अकाउंटला भरल्यानंतर काही कारणाने तो बाउन्स झाला असेल तर तो सेक्शन 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टनुसार क्रिमिनल अफेन्स म्हणजेच फौजदारी गुन्हा मानला जातो. याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत तज्ज्ञ मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट अनूप देशमुख सर. सरांविषयी सांगायचं झाल्यास सरांनी 2008 पुणे विद्यापीठातून आपली विधीचा अभ्यास पूर्ण केला व 2008 तर आजपर्यंत ते फौजदारी व सेशनच्या केसेस ह्या लढता आहेत. सर अकोला बार असोसिएशन अकोलाचे उपाध्यक्ष आहेत, पूर्वी ते सचिवसुद्धा होते. तर सर RRC मंचावर मी आपले स्वागत करतो. चला तर आपण वळूयात आपल्या विषयाकडे. सर मला आपल्याला असं विचारायचं आहे की चेक नेमके चेकचे प्रकार कोणकोणते असतात. हा जो कायदा आहे म्हणजे आपण ज्याला सामान्य पब्लिक याला 138 सेक्शन 138 म्हणूनच ओळखते, पण याचं खरं नाव आहे द नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881. त्यानंतर याच्यात भरपूर काही अमेंडमेंट झालेले आहे, जसे सरांनी सांगितलेच आहे 2002 एक अमेंडमेंट झालेली आहे, त्या अनुषंगाने हा ॲक्ट डेव्हलप होत गेलेला आहे. बरोबर. आता सरांनी विचारल्याप्रमाणे चेकचे प्रकार, तर चेकचे भरपूर प्रकार आहेत. त्याच्यापैकी आपण म्हणू बेरर चेक, अकाउंट पेई चेक, ब्लँक चेक, क्रॉस चेक, पोस्ट डेटेड चेक किंवा ओपन चेक, हे एक चेकचे प्रकार आहेत. काही त्या अनुषंगाने आपण 138 म्हणजे सेक्शन 138 जर आपण म्हटला तर आपण तिथे बेरर चेक आणि अकाउंट पेई चेक या चेकवर जास्त भर देता येते. सर मला आपल्याला असं विचारायचं आहे की चेक लिहिताना किंवा चेक दुसऱ्याला देताना आपण नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी, आणि जर ती आपण काळजी नाही घेतली तर काय होऊ शकतं. बरोबर तुमचा प्रश्न. चेक देताना व चेक आपण घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे. आपण चेक देताना सगळ्यात जास्त काळजी घ्यायला पाहिजे, कारण चेक हे एक इन्स्ट्रुमेंट असं इन्स्ट्रुमेंट आहे की जे करन्सी नोटपेक्षाही महागाचं इन्स्ट्रुमेंट आहे, कारण की याच्यावर कुठेही अमाऊंट लिहिलेली नसते. तो आपल्या हाती आल्यावर तो आपल्या नावाचा चेक असतो, म्हणून ती आपली एक
आपली एक त्याच्यात ओळख असते, म्हणजे ती आपण इश्यू करतो. म्हणून काळजी आपल्याला ही घेणे आहे की आपण ज्याला चेक देतो आहे त्याचं संपूर्ण नाव त्याच्यावर लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण तिथे अमाऊंट, आपण चेकचा अमाऊंटचा कॉलम कधीही ब्लँक सोडू नये. जर आपल्याला एखाद्याला 1000 रुपये द्यायचे आहे तर आपण 1000 रुपये अक्षरी लिहायचे आणि फिगर्समध्ये आपण 1000 रुपये उल्लेख करायचा. ते झाल्याशिवाय आणि तारीख टाकल्याशिवाय आपण त्याच्यावर सही करायची नाही, कारण याचा दुरुपयोग होऊ शकतो. जसं आपण नोट जर म्हटली तर 100ची नोट असते, 200ची नोट असते, 500ची, 2000ची नोट. आता याला 2000 लायबिलिटी आहे, बरोबर. पण चेक असा आहे की तो व्हॅलिड असतो 10 लाखापर्यंत, कारण की आजकाल चेकची व्हॅलिडिटी खाली लिहिलेली असते, चेक व्हॅलिड अप टू 10 लाख रुपीज. म्हणजे जर आपण कोणाला ब्लँक चेक दिला तर आपण जबाबदार 10 लाखापर्यंत राहू शकतो, याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि सहसा आपण कधी, आजकाल काय चेकचे दुरुपयोग भरपूर होत आहे, आपण लोकांना आपलं समजतो आणि आपण ब्लँक चेक देऊन देतो. कधी कोणी ब्लँक चेक देऊ नये, ही इन्स्ट्रुमेंटचा इम्पॉर्टन्स समजायला पाहिजे, कारण की हे इन्स्ट्रुमेंट मोर दॅन मनी आहे, बरोबर. कुठेतरी आपण याला पूर्ण फिल करून त्याला आपण सही करायला पाहिजे. ब्लँक चेकवर कधी कोणी सही करू नये असं माझं म्हणणं आहे. आणि आता दुसरा पार्ट, चेक घेणाऱ्यांनी काळजी काय काय घ्यायला पाहिजे. चेक घेणाऱ्यांनी त्याच्यावर पूर्ण आपलं नाव लिहिलेलं आहे का, त्याच्यावर तारीख उल्लेखित केलेली आहे का, आपण जेवढी घ्याय अमाऊंट आहे ती त्याच्यावर टाकलेली आहे का, आणि तो जी सही करत आहे ती सही बरोबर आहे की तो खोटी सही करत आहे हे तपासणं गरजेचं आहे. अतिशय व्यवस्थित सांगितलं आहे सरांनी. मंडळी, बरेचदा असं होतं की आपल्या जवळचे परिचित व्यक्ती असतात, त्यांना चेक द्यायचा असतो, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का असं म्हटलं जातं, व आपण त्यांना चेक सहज देऊन टाकतो, पण भावना वेगळ्या असतात आणि व्यवहार वेगळा असतो. अशी गल्लत व्यवहारामध्ये कधीच करू नये, फार छान सांगितलं सर तुम्ही. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की चेक बाउन्स कोणकोणत्या कारणाने होतो? मेन कारण जे चेक बाउन्स आहे म्हणजे खात्यात पुरेशी रक्कम नसते, म्हणजे इनसफिशियंट फंड्स. आपण कोणाला चेक देऊन देतो आणि आपल्या खात्यात तेवढे अमाऊंट नसतंय त्या दिवशी, तर तो चेक बाउन्स होईल. पहिलं कारण हे होते. दुसरं, जर ज्यांनी चेक दिलेला आहे त्यांनी तो चेक स्टॉप केला असेल, तर काही कारणावरनं वाद झाले आणि त्यांनी म्हटलं की मला आता हे पेमेंट द्यायचं नाही आहे, तर तो जाऊन बँकेत जाऊन इंटिमेशन देऊ शकतो की मला हा चेक स्टॉप करायचा आहे, आणि तो एक रिझन बँकेला लेटर देऊन तो चेक स्टॉप करू शकतो. थर्ड रिझन, अकाउंट क्लोज. कारण की जर आपण चेक जुना दिलेला असेल किंवा त्यांनी तो वटवला नसेल आणि आपण देणाऱ्यांनी खातं क्लोज केलं, त्या कारणाने सुद्धा चेक बाउन्स होऊ शकतो. नंतर ड्रॉअर सिग्नेचर डिफर, म्हणजे जो चेक देणारा व्यक्ती असतो त्याची सिग्नेचर मॅच होत नसल्या कारणाने चेक बाउन्स होऊ शकतो. इतर बँकेचे बरेच कारणं असतात, पण हे जे कारणं आहे याच्यावरनं आपण नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, जर चेक बाउन्स झाला तर नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट खाली आपण त्याच्यावर कारवाई करू शकतो. सर, ही कारवाई नेमकं कुठल्या कोर्टामध्ये केली जाते? आता कोर्टात कारवाई ही जी आहे, जो व्यक्ती आपल्याला चेक देतो जर अदा कदाचित त्याच्या खात्यात पुरेसे पैसे नाही आहे आणि तो चेक बाउन्स होत आहे, तर ज्या व्यक्तीला तो चेक दिला आहे तो आता इथे फिर्यादी होईल. फिर्यादीची जिथे बँकेची शाखा आहे, जिथे त्यांनी चेक लावला आहे तो ऑनर करण्यासाठी, म्हणजे त्याला आदर करण्यासाठी तो चेक तिथे लावलेला आहे, तिथे तो केस दाखल करू शकतो. तिथे ज्या कोर्टात न्यायालयात, तिथल्या तालुका डिस्ट्रिक्ट जे काही असेल तिथल्या न्यायालयात तो केस दाखल करू शकतो. सेकंड थिंग, तो आरोपी जिथे होईल, म्हणजे ज्यांनी चेक बाउन्स केलेला आहे त्याच्या तिथेही पण तो केस दाखल करू शकतो. पण सोयीचे हे होईल की जो ज्याचा ज्याला आपण चेक दिलेला आहे, फिर्यादी जो आहे, फिर्यादीने जो जिथे असतो तिथेच त्यांनी चेक केस दाखल करावी तिथल्या न्यायालयात. आणि सर, याला काही कालमर्यादा असते का? कालमर्यादा असते नक्कीच. चेक बाउन्स झाल्यावर आपल्याला त्याची एक मेमो येतो की या कारणाने चेक बाउन्स झालेला आहे, ती ओरिजिनल चेकची कॉपी आपल्याला मिळते. तर ह्या दोन कॉपी प्राप्त झाल्यावर आपल्याला चेक बाउन्सच्या 1 महिन्याच्या आत, म्हणजे चेक बाउन्स झाल्यावर 1 महिन्याच्या आत आपल्याला त्याला एक स्टॅट्युटरी नोटीस पाठवावी लागते, ज्याच्याकडनं आपल्याला रक्कम घेणे आहे त्या व्यक्तीला, ज्यांनी आपल्याला चेक दिला त्या व्यक्तीला आपल्याला एक नोटीस पाठवावी लागते. त्याच्यात आपण 15 दिवसाचा त्याला वेळ देतो की तू बाबा रे, तुझा चेक अशा अशा कारणाने बाउन्स झालेला आहे, तुला कायद्याच्या तरतुदीनुसार मी नोटीस पाठवतो आहे, तू मला 15 दिवसाच्या आत ती रक्कम जी मला दे तुला देय अशी रक्कम आहे ती मला तू परत दे,
डीडी दे किंवा तू माझ्या खात्यात वटवून दे, तर त्याला आपण 1500 कालावधी देतो. तो कालावधी संपल्यावर आपल्याला जर त्यांनी रक्कम 1500 दिली नाही तर ज्या दिवसापासून आपण त्याला नोटीस पाठवलेली आहे आणि तिने त्याला प्राप्त झाल्यावर 30 दिवसाच्या आत आपल्याला केस कोर्टात दाखल करावी लागते. अन्यथा आपण ती त्या नोटीसच्या बेसिसवर केस परत दाखल करू शकत नाही. म्हणजे साधारणतः आपल्याला एक म्हणजे चेक बाउन्स झाल्यावर 30 दिवसाच्या आत नोटीस पाठवणं आहे. त्या नोटीसमध्ये आपल्याला त्याला 15 दिवसाचा कालावधी देणं आहे. मीन टाईम आपल्याला चेक बाउन्स म्हणजे नोटीस दिल्यावर त्याला प्राप्त झाल्यावर तिथून 1 महिन्याच्या आत आपल्याला केस दाखल करणे हा स्टॅट्युटरी पिरियड दिलेला आहे आणि हा बंधनकारक आहे. याला डिले कंडोनेशन वगैरे आपल्याला करणं फार कठीण जातं. म्हणून या कालावधीत आपण आपल्या वकिलाला मार्फत नोटीस देऊन आणि वकिलांना भेटून केस दाखल करणे गरजेचे आहे. सर, समजा चेक बाउन्स झाला आणि मी एखाद्या व्यक्तीने त्यांच्या विरोधात केस केली कोर्टामध्ये, तर न्यायप्रविष्ट असताना ती केस समोरचा व्यक्ती जो पैसे देणेकरी असतो तो पैसे देऊन ही केस परत घेऊ शकतो का, असं काही प्राविधान असतं का? मध्यंतरी एक अमेंडमेंट आली होती, त्याच्या अनुषंगाने आपल्याला कोर्ट जेव्हा नोटीस पाठवते, पहिली नोटीस जेव्हा पाठवते, व्हेरिफिकेशन झाल्यावर ही कंप्लेंट केस नोंदवली जाते. कंप्लेंट केसमध्ये असं असतं की आपल्याला पहिले ॲफिडेव्हिट द्यावं लागतं कोर्टामध्ये कंप्लेंटला की माझा असं असं चेक दिला होता या व्यक्तीने, तो बाउन्स झालेला आहे, आता मला याच्या विरुद्ध सेक्शन 138 अंतर्गत कारवाई करायची आहे. बरोबर. तर त्या अनुषंगाने कोर्ट तुम्हाला नोटीस समन्स पाठवते. त्या समन्समध्ये लिहिलेलं असते की आपण समन्स भेटल्यावर पहिल्या तारखेला किंवा 30 दिवसाच्या आत या व्यक्तीला रक्कम दिल्यास आपल्यावरचा गुन्हा आपसात करता येईल. नंतरही आपसात करता येतो, पण आता जस्ट एक सुप्रीम कोर्टची कमेंटमेंट आलेली आहे त्याच्यात की तुम्हाला जोपर्यंत फिर्यादी आणि याचा आपसात होत नाही कोर्टाबाहेर किंवा त्यांचा आपसात पुरेशी रक्कम मिळून त्यांचा समझोता झाला तरच ते केस आपसात करता येईल. अच्छा. आणि समजा सर एखादा चेक बाउन्स झाला, त्या व्यक्तीवर केस झाली, तर त्यांना कोर्टामध्ये शिक्षा नेमकं कोणती आणि किती वर्षाची होऊ शकते, कशा प्रकार असतो शिक्षेचा? शिक्षा कोर्टात केस दाखल केली, कोर्टाची एक प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरने आपण जर पूर्णतः केस भांडलो तर आपल्याला 5 मुद्दे कोर्टात सिद्ध करावे लागतात कंप्लेंटला. ते जर मुद्दे सिद्ध झाले, प्रिझम्पशन आहे या कायद्यात, एक प्रिझम्पशन दिलेला आहे की चेक जर तुम्ही दिलेला आहे कोणाला आणि तो बाउन्स केला तर कायदा असे प्रिझम्पशन आहे की तुम्ही 138 अंतर्गत जर आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला तर त्याच्यानंतर विद्यमान कोर्ट हे आरोपीला म्हणजे ज्यांनी चेक बाउन्स केला आहे त्याला 2 वर्षापर्यंत शिक्षा व डबल द अमाऊंट म्हणजे जी चेकची अमाऊंट आहे त्याच्या दुप्पट कंपेन्सेशन किंवा दोन्ही प्रदान करू शकते. सर, चेक बाउन्स झाल्यानंतर जी केस आपण दाखल करतो तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतात आणि कुठली खबरदारी घ्यावी लागते? आपला आपल्याला दिलेला धनादेश जर वटवला नाही गेला तर आपण वकिलाला अप्रोच झाल्यानंतर जी नोटीस नंतर त्याच्यात असलेली मेमो जो बँकेकडून आपल्याला भेटतो त्याच्यावर लिहिलेलं असतं रिझन फॉर नॉट ऑनरिंग द चेक. नंतर आपण बँकेत जे डिपॉझिट करताना जी पावती असते ती पावती असली किंवा नसली त्याचं काही हे नाही आहे, पण ती पावती असली तर फारच चांगलं. नंतर आपण वकिलामार्फत पाठवलेली नोटीस, बरोबर, त्याची रिसिप्ट, पोस्टल रिसिप्ट, त्याची पोचपावती, ह्या 6 गोष्टी आपल्याला केस दाखल करताना आवश्यक आहे. आणि आपलं अकाउंट स्टेटमेंट की आपण जर खात्यातनं पैसे दिले असतील किंवा काय, आणि जर ट्रान्झॅक्शन आउट ऑफ आणि बिझनेस असेल तर ते बिल्स कशाबद्दल आपल्याला देय आहे ती रक्कम. बरोबर. सर, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 सेक्शन 138 यामध्ये काही सुधारणा नवीन झाल्या आहेत का, काही तरतुदी झाल्या आहेत का? तरतुदी तर बऱ्याच झालेल्या आहेत. आत्ताच एक लेटेस्ट 2018 साली जी अमेंडमेंट आहे त्याच्यामध्ये सेक्शन 143A इंट्रोड्यूस केलेला आहे. त्याच्या अंतर्गत पहिले काय व्हायचं की केसेस म्हणजे कायद्याप्रमाणे केस 6 महिन्यात निकाली लागायला पाहिजे. बरोबर. पण होतं काय की पेंडन्सी जी आहे 138 केसची ती एवढी झालेली आहे त्याच्यामुळे एव्हिडन्स घेणं, नंतर दोन्ही बाजूचे पुरावे चालवणं, नंतर आर्ग्युमेंट्स आणि याला एक काळ लाग म्हणजे वेळ लागतो. म्हणून
कोर्टाने याच्या लक्षात आलं की आपल्याला याच्यात काहीतरी अमेंडमेंट करावी लागेल, कारण की जो फिर्यादी आहे त्याला त्याचे पैसे मिळण्यासाठी एवढी झुंज करावी लागतं, म्हणून एक अमेंडमेंट आलेली आहे सेक्शन मध्ये 143A अंतर्गत. त्याच्यात 20% अमाऊंट जी आहे, जी त्याला देय अमाऊंट असतं आरोपीला, ती 20% अमाऊंट त्याला जमा करावी लागतो. तर अशा परिस्थितीमध्ये कंप्लेंटरलाही काही पैसे मिळतात केस निकाली लागायच्या पूर्वी, आणि अशा प्रकारे त्याची मदत तरी होईल म्हणून ही अमेंड करण्यात आलेली आहे. हल्ली इंटरनेटच्या जगात सर, हल्ली इंटरनेटच्या जगात सगळी कामं अतिशय गतीने होत आहेत, तशीच गरज काहीशी या चेक संदर्भात सुद्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे द्रुतगतीने परतावा व्हावा पैशांचा म्हणून डिजिटल चेक निर्माण झालेले आहेत, त्यांचे व्यवहार चालतात, तर याबद्दल थोडं सांगाल का? चांगला प्रश्न आहे, कारण की आजच्या आधुनिक युगात डिजिटल म्हणजे आता CTS क्लिअरिंग चेक आलेले आहे. अच्छा सर, CTS क्लिअरिंग चेक पण आपण 138 कायद्याअंतर्गत असं काही इलेक्ट्रॉनिक फॉर्मलाही त्यांनी अमेंडमेंट केलेली आहे की इलेक्ट्रॉनिक फॉर्मचं जरी चेक असेल तर त्याला 138 अंतर्गत आपल्याला पनिशेबल करता येईल जर तो बाउन्स झाला तर. अच्छा, जर ऑनर झाला नाही तर. हा जो कायदा आहे म्हणजे नेगोशियल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट, हा पहिले म्हणजे व्यापारमधील होणारे जे बदल होते त्याच्याकरिता हा कायदा इम्प्लिमेंट करण्यात आला होता. बरोबर, म्हणजे कोणी आपल्याला माल दिला तर तो पहिले काय त्याला पैसे भरपूर सारे नोटा कॅरी करायला लागायचे, रक्कम द्यावी लागायची. तर मग म्हणून अमेंडमेंट चेंज म्हणून त्यांनी एक करन्सी बनवली, ही इट कॅन बी सेट एज अ करन्सी, एक नोट बनवलेली आहे की त्याला तुम्ही, मी ऑर्डर करेल म्हणून माझी बँक त्याला हे पैसे प्रदान करेल, असा हा इन्स्ट्रुमेंट आहे. तर हा एक फॉर्म ऑफ अ नोट आहे जी आपण समोरच्या व्यक्तीला देतो आणि आपल्याला कॅश कमी कॅरी करावी लागते. तर पण ही सुधारणा जी चेकची जी संकल्पना आहे ही अशी होती की व्यापाऱ्यांनी त्यांचा व्यापार सुरळीतपणे चालावा व व्यापाऱ्याला पैसे लवकर भेटावे म्हणून ही सोय करण्यात आली होती. पण आता त्याची ट्रान्सफर होऊन आता ही CTS क्लिअरिंग झालं, म्हणजे अजून त्याला थोडं द्रुतगती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता CTS चेक क्लिअरिंगमुळे ते एका दिवसात तो चेक क्लिअर होतो. बरोबर, पण त्याला जो इम्पॉर्टन्स आहे 138 अंतर्गत त्याला जे दिलेल्या कायदे तरतुदी आहेत त्या सारख्याच आहेत. अच्छा, मग या संदर्भात झालेले जे गुन्हे असतात तर ते सायबर क्राईममध्ये येतात की या सेक्शन 138 येतात? नाही, सर्व गुन्हे जे आहेत म्हणजे चेक बाउन्स झाला जर तो ऑनर झाला नाही, दिले आपण जे दिलेलं चेक इज अ प्रॉमिस, एक व्यक्ती प्रॉमिस करतो की मी तुला ही रक्कम देणार आहे म्हणून मी तुला हे इन्स्ट्रुमेंट देत आहे साईन करून. बरोबर, तर जे चेक दिलेले इन्स्ट्रुमेंट आहे, आता इन्स्ट्रुमेंट तीन प्रकारचे आहे वास्तविक पाहता, इन्स्ट्रुमेंट तीन प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहे, एक बिल ऑफ एक्सचेंज आहे, एक प्रॉमिसरी नोट आहे आणि एक चेक आहे. तर चेक हे इन्स्ट्रुमेंट नेहमी आपण आता बोलताना बोलतो म्हणून ते चेक, आणि चेकच एक इन्स्ट्रुमेंट आहे जे जे आपण चलनात आहे आपल्या जास्तीत जास्त म्हणून आपल्याला चेकबद्दल जास्त माहिती आहे. चेक दिल्यावर तो बाउन्स जर झाला तर 138 अट्रॅक्टच होईल, सायबर क्राईममध्ये याची कुठेही नेगोशियल इन्स्ट्रुमेंट ऍक्टमध्ये तरतूद नाही आहे. बरं, अतिशय काळजीने करण्याचा व्यवहार हा चेकचा व्यवहार असतो, सरांनी अतिशय व्यवस्थित सांगितलं. सर, आमच्या काही प्रेक्षकांना चेक देण्यासंदर्भात किंवा चेक घेण्यासंदर्भात काय काळजी घ्यावी त्याबद्दल आपण काय सांगाल? माझं एवढंच म्हणणं आहे, चेक हे असं इन्स्ट्रुमेंट आहे जे मध्यंतरी असं म्हटलं होतं की चेक इज मोर दॅन मनी. चेकला तुम्ही सेफ लॉकरमध्ये ठेवा. चेकबुक तेव्हा तुम्ही इश्यू करतात, बँक एवढी काळजी घेते चेकबुक इश्यू करताना की ज्या व्यक्तीच्या नावाने चेकबुक आहे त्याला ती चेकबुक दिली जाते. का दिली जाते? कारण तिचा दुरुपयोग झाला नाही पाहिजे. मी पहिले जरी तुम्हाला सांगितलं की त्याची अमाऊंट 1,000,000 रुपये आहे, त्याला तुम्ही एक कागदाचा तुकडा म्हणून चालणार नाही. बरोबर, त्याला तुम्ही सेफ लॉकरमध्ये ठेवायला पाहिजे. चेकबुकचे दुरुपयोग असे होतात की आजकाल आमिष दाखवून मुलांकडनं त्यांच्या वडिलांच्या चेकबुकवर खोट्या सह्या मारून लोक चेक उकळतात आणि त्यांच्या वडिलांकडनं मग पैसे उकळायचा प्रयत्न करतात. तर असे प्रकार होऊ नये म्हणून चेकबुक, आपण आपली चेकबुक ही मोर दॅन मनी आहे, मी वारंवार सांगत आहे मोर दॅन मनी, तर ती आपण आपल्या सेफ लॉकरमध्ये ठेवायला पाहिजे. कसं आहे त्याच्यात लिमिट तुम्हाला माहीत नाही आहे, कारण त्याची अप्पर लिमिट 1,000,000 रुपये आहे. बरोबर, तर आपण त्याची काळजी घेणं आपल्या हातात आहे आणि चेकबुक जी असं इन्स्ट्रुमेंट आहे ती आपण कुठेही बाहेर ठेवू नये.
आपल्या बायकोलाही आपण चेक द्यावा नाही, आपल्या मुलांनी द्यावा नाही, जेव्हा ज्याची चेकबुक त्यांनी सांभाळावी. फार छान अशी माहिती दिली सरांनी. चेक हे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला केलेलं एक प्रॉमिस असतं, त्यामुळे चेक अतिशय सांभाळण्याची वस्तू आहे. चेकची निर्मिती पैशांचा पैशांचे अपव्यवहार होऊ नये, जुन्या काळी दरोळे पडायचे, चोऱ्या व्हायच्या, म्हणून चेक हे वचनाचं शाश्वतीचं प्राविधान म्हणून एक निर्मिती केलेली सोयीस्कर इन्स्ट्रुमेंट म्हणून आहे. तर तेवढ्या गांभीर्याने ती गोष्ट घ्यायला पाहिजे. प्रेक्षक हो, माहिती कायद्याची तुमच्या फायद्याची या विषयासह आज आपण इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत धन्यवाद. सुरक्षित रहा, आनंदी रहा. अकोला बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अनुप देशमुख सर आज या मंचावर आले. त्यांनी आपला किमती वेळ आपल्याला दिला, आमच्या प्रेक्षकांना मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल RRC च्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. दर्शकांनो, आताच आम्ही तुम्हाला लॉ अँड जस्टिस या कार्यक्रमात कायद्याची माहिती सांगितली. आता तुमच्याकरिता एक खुश खबर आहे. RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला आणि सिटी मैत्रीण या कार्यक्रमात सामान्य नागरिकांना सुद्धा TV वर झळकण्याची संधी आम्ही देत आहोत. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी RRC च्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा. हेल्पलाईन नंबर 8484842135 हा आहे. तसेच अकोलेकरांनो, आमच्या सर्व सोशल मीडियाला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तोवर नमस्कार.